मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकाऱ्यांवर गोळीबार करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना 10 सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रज्योत बैराम पाटील आणि संग्राम शरद खोपडे अशी त्या दोघा आरोपींची नावे आहेत. अलिबाग येथील विशेष मोक्का न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदी असताना विक्रांत देशमुख, सचिन गर्जे व महेश शेट्टे यांच्यापैकी सचिन आणि महेश यांनी 3 सप्टेंबर 2012 कारागृहातील बारकमध्ये इतर न्यायबंदीसोबत भांडण केले होते. त्यावेळी तुरुंगाधिकारी भास्कर नथू कसरे यांनी त्यांच्यावर सौम्य बळाचा वापर करून त्यांचे भांडण मिटवले होते. तसेच पुन्हा भांडण होऊ नये म्हणून त्यांचे बॅरेक बदलण्यात आले होते. या प्रकरणाचा राग धरून विक्रांत, सचिन व महेश यांनी प्रज्योत पाटील, संग्राम खोपडे, रुपेश शिंदे, राजेश कैकाडी यांच्या मदतीने तुरुंगाधिकारी भास्कर कचरे यांच्या हत्येचा कट रचला. तर 9 सप्टेंबर 2012 कचरे हे त्यांचे मित्र सोबत मोटारगाडीने पनवेल येथे जात असताना प्रज्योत व संग्राम हे दोघे मोटारसायकलवरून आले आणि त्यांच्यावर पिस्तुलाने गोळी झाडून पसार झाले. हा प्रकार हा पापडीचा पाडा या गावाजवळ घडला होता. जखमी अवस्थेत कचरे यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे खारघर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला व गुन्हा दाखल केला. पुढे या गुन्ह्याचा मोक्का अंतर्गत तपास करण्यात आला. त्यानंतर प्रज्योत पाटील, संग्राम खोपडे, रुपेश शिंदे, राजेश कैकाडी, विक्रांत देशमुख, सचिन गर्जे व महेश शेट्टे यांच्याविरुद्ध खारघर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला विशेष मोक्का न्यायाधीश के आर पेटकर यांच्या न्यायालयात चालला. दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट. दिशा बातमीपत्रासंदर्भात आपणास काही सूचना अथवा प्रतिक्रिया द्यायच्या असल्यास तुम्ही आम्हाला दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकता. त्यासाठी डायल करा 7738383988 अथवा 9322332296 अथवा 7039678369 किंवा मग 9322326768. आमचा ईमेल आयडी आहे contact.dishaentertainment@gmail.com.